राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक मुलाखत दिली आहे ही मुलाखत दोन दिवसांची मॅरेथॉन मुलाखत आहे या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झालाय तर आता दुसरा भाग उद्याच म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार वीस या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार शिवसेनेचे खासदार आणि सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतलेली आहे ही मुलाखत बऱ्याच अंशी महत्वाची होती कारण कोरोना काळात जनतेला भेडसावणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीमध्ये मांडलेली आहे म्हणजे मुंबईकरांची लाईफ लोकल कधी सुरू होणार शाळा कॉलेज आणि परीक्षांचं पुढे काय होणार सारखा सारखा लॉकडाऊन का करावा लागतोय लोकल लॉकडाऊनला कंटाळली आहेत त्यामुळं एकदाच सरकार काय करायचं ते का ठरवत नाहीये अशा सगळ्याच प्रश्नांवर त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे आता पहा उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान मांडलेले पाच महत्वाचे मुद्दे आणि त्यामागचा अर्थ काय पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे लॉकडाऊन उठवा असं म्हणणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत का असा स्पष्ट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला क्षणी मुंबई नियंत्रणामध्ये येत असताना अजून मी त्याच्याबद्दल काय बोलायची मुंबई असं अजिबात मी बोलणार नाही कारण असं जर का आपण समज करून घेतलं तर आपण गाफील राहू याच्यामुळे कृपा करून तुम्ही त्या आकड्यांकडे लक्ष देऊ नका पण आज मुंबईच्या बाहेरची शहरं आहेत कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबई अमरनाथ पुणे पिंपरी चिंचवड हे भाग जास्त संक्रमित झालेले आहे आणि ती चिंतेची गोष्ट वाटते सगळ्यांना कारण एकतर हे दाटीवाटीच्या जागा आहेत नोकरी धंद्याच्या जागा आहेत औद्योगिक वसाहती आहेत आणि हाच पुणे पिंपरी चिंचवडला परत लॉकडाऊन करावा लागलं ठाणे कल्याण डोंबिवलीला परत लॉकडाऊन करावं लागलं नवी मुंबई मध्ये सुद्धा संकट वाढत आहे चंद्रपूर सारख्या ठिकाणी सुद्धा रुग्ण वाढत आहेत नागपूरला चित्र वाईट दिसलं ही वेळ परत परत लॉकडाऊन करण्याची काल सांगतो ही केवळ आपल्यावरती चालेल नाहीये हा हे जी सुरुवातीला मी म्हटलं हे जागतिक सत्य आहे जागतिक सत्य आहे आपल्याकडे नेमकेपणाने बोलणार किंवा तसं सल्ला देणार जगामध्ये कोणी नाहीये एका बाजूला लॉकडाऊन केला पाहिजे का तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत लॉकडाऊनने काय साधलं लॉकडाऊन म्हणजे उपचार आहे का लॉकडाऊनने आर्थिक संकट येते लॉकडाऊनने अर्थव्यवस्था ठीक कर... आहे बाबा तुम्हाला आम्ही उडून देतो मग इकडे लोक जर का दुर्दैवाने त्यांना काही मृत्यूमुखी पडले तर तुम्ही घेणार का जबाबदारी जे आज जे सरकारच्या दारी येऊन बसलेत दार उघड म्हणून दार उघड म्हणून ताहो फोडतायत दारं उघडायला हरकत नाहीयेत पण दारं उघडल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार का अर्थव्यवस्था ही म्हणून आपण काय करतोय माझं मत असं आहे की आता लॉकडाऊन शब्द न वापरता मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाऊन मी उठवतोय नाही अजिबात नाही पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघड करत आहेत आणि प्रयत्न माझा असा आहे की एकदा उघडलेली गो गोष्ट, गोष्ट परत बंद होता कामा नये त्याच्यामुळे नुसता आरोग्याचा विचार करूनही चालणार नाही नुसता अर्थव्यवस्थेचं पण चालणार नाही आहे जे केवळ आणि केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची चिंता थोडीफार तरी केली पाहिजे आणि जे केवळ आणि केवळ आरोग्याची चिंता करतात ते आजच्या घडीला ते सत्य असलं तरी थोडीफार आर्थिक चिंता पण केली पाहिजे आणि ह्याचा ह्याचं तारतम्य ठेवून ही तारेवरची कसरत आहे कोरोना बरोबर जगायला शिकायचं म्हणजे तारेवरची कसरत करायला शिकलं पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मुंबईच्या आसपासच्या परिसरात जो काही थोडा प्रादुर्भाव वाढतोय या व्हायरसचा एक वागणुकीचा तुम्ही जर का हे बघितला आलेख तर हा व्हायरस गुणाकार करत जातो आणि जिथे पहिली सुरुवात होते तिथे सुरुवातीला तो पिकवरती जातो शिखरवर जातो आणि मग तो फ्लॅट होऊन मग कमी येतो जिथे उशिरा होतो तिकडे तो उशिरावर पिकवर जातो ह्या परिसरामध्ये जिथे उशिरा सुरू झालेला आहे तिथे तो पिकवरती उशिरा चाललेला आहे त्याच्यामुळे हा परिसर आणि ही शहरं ही कालांतराने बाहेर पडतील तुम्हाला करोनावर डॉक्टरेट मिळाले पाहिजे अनलॉक शब्द सोडा अनलॉक लॉक ज्याला तुम्ही पुन्च् हरिओम पुनश्च म्हणतो म्हणतोय किंवा मिशन बिगिन अगेन होय ते करताना नीट तो समजून घ्यायला पाहिजे विषय की लॉकडाऊन हा केलेला आहेच लॉकडाऊन आहेच त्याच्यामुळे ह्याच्यानंतर काय होणार त्याच्यानंतर काय लॉकडाऊन आहेच पण आपण एक एक गोष्टी सोडवत चाललेलो आहोत hmm. त्यातनं हळूहळू एक एक गोष्टी बाहेर काढतोय नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन लॉकडाऊन अनलॉक वन लॉकडाऊन टू अनलॉक टू लॉकडाऊन टू हे ह्या गोष्टी गोष्टी नाही म्हणजे तुम्ही घाईघाईने एखादी लॉकडाऊन केला तेही चूक आहे घाईघाईने लॉकडाऊन उठवला किती काळ असं बसणार म हे कधी होणार ते कधी होणार लोक कंटाळले करता आहे पण कंटाळा घालवण्यासाठी म्हणून लॉकडाऊन केलेलं नाही उघडायचं असं नाहीये लोकांच्या प्रश्न त्याच्यासाठी एकदम जर का घिसडघ्यानी उघडलं आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेलं तर पोटपाण्याचं काय करणार काही ठिकाणी कारखान्यांमध्ये सुद्धा जर का ही साथ घुसली तर काय होणार आणि म्हणून मग एक गोष्ट स्वीकारायला पाहिजे की मग करोनाचं काय होईल ते होईल किती माणसं मृत्युमुखी पडतील ते पडतील पण आम्हाला लॉकडाऊन नको हा तयारी आहे का माझी नाही तयारी न्यूयॉर्कला आहे असेल माझी नाही तयारी मी म्हणजे ट्रम्प नाहीये मी माझ्या डोळ्यासमोर माझी माणसं अशी करताना बघू शकत नाही अजिबात नाही त्याच्यामुळे एक गोष्ट ठरवा की लॉकडाऊन गेल्या खड्ड्यात जीव गेला तरी बेहतर पण आम्हाला लॉकडाऊन नको याचा अर्थ असा की लॉकडाऊन इतक्यात तरी उठणार नाहीये आपल्याला याच्या सोबतच जगणं शिकावं लागणार आहे असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत तसं स्पष्ट त्यांनी बोलूनही दाखवलंय दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे केंद्र सरकारकडून मदत होते यावर ते म्हणाले की पंतप्रधान मोदी अधेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेत असतात आणि कोरोनाच्या बाबतीत आपण ज्या काही गोष्टी त्यांच्याकडे मांडतो त्याबाबत ते त्यांची मदत होते केंद्रावर राज्याची अडतीस हजार कोटींची मदत द्यायचं जे मान्य केलं होतं ते पैसे हळूहळू येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय याचा अर्थ काय तर मुख्यमंत्री पदाच्या समसमान वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेना युती जरी तुटली असली या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडत असले तरीही मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही थेट लक्ष केलेलं नाहीये जुने मित्र असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर ते टीका टिप्पणी करतात पण नरेंद्र मोदींसोबतचं भावाभावाचं नातं जपण्याचा प्रयत्न ते सातत्यानं करत असतात त्याचाच प्रत्यय आज सामनामधील उद्धव ठाकरेंच्या अनलॉक्ड मुलाखतीतूनही आलाय नरेंद्र मोदी राज्याला मदत करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी प्रांजळपणे सांगितलंय तिसरा आणि कळीचा मुद्दा म्हणजे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीच आहे मात्र विरोधकांकडून सातत्यानं कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवली जाते असा आरोप करण्यात येतो या आरोपाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे म्हणजेच काय तर तुम्ही आकड्याकडे लक्ष देऊ नका अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दरम्यान केलेली आहे त्यासोबतच डब्ल्यू एच ओ न धारावीचा उल्लेख केला अलीकडे वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक लेख आला आहे त्यांनी म्हटलं आहे की मुंबई एक असं शहर आहे ज्या शहरानं कोणतीही माहिती लपवली नाहीये लपवा छपवी नाही ते स्पष्ट आहे असा दावाही त्यांनी केलाय म्हणजेच सरकार कुठलीही आकडेवारी लपवत नाही आहे हेच त्यांना इथे सांगायचं होतं मुद्दा नंबर चार सध्या ज्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका झाली त्या मुद्द्यावर मात्र उद्धव ठाकरे यांनी थेट बोलणं टाळलं अयोध्येत जे राम मंदिर उभे राहत आहे त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही असं शरद पवार म्हणाले होते त्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले ते पहा वाटत शरद पवार काल या विषयावरच बोललेले आहेत का काय शरद पवार असं बोलले आहेत की अयोध्येतलं जे राम मंदिर उभं राहत त्याच्यापेक्षा करोनाची चिंता जास्त आहे मंदिराच्या माध्यमातून करोना बरा होणार नाही करोनासाठी आपल्याला असे आशा प्रकारे आपण म्हणते डॉक्टर डॉक्टर्स पाहिजेत आज डॉक्टरांची आणखीन एक गोष्ट काय आहे की आपण ज्या सुविधा निर्माण करतो हो। आहोत त्या सुविधा काही रुग्ण बरे नाही करणार आहेत त्या सुविधांच्या बरोबर डॉक्टर्स पाहिजेत आपण मी आधीच म्हंटल होत ना की जम्बो फॅसिलिटी जम्बो म्हणजे बेडचं दुकान नाही काढलेलं फर्निचरचं नाही काढलं प्रदर्शन नाही भरवलं त्याच्यावरती जेव्हा रुग्ण येईल तेव्हा त्या रुग्णाच्या आणि बेडच्या बाजूला डॉक्टर आणि ती सिस्टर पाहिजे आणि हातात औषध पाहिजेत पाचवा मुद्दा या मुलाखतीमध्ये त्यांनी कदाचित ती त्यांची पोटदुखी असेल असा फडणवीसांना टोला लगावलाय एका संस्थेनं देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली ही त्यांची पोटदुखी असू शकते असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले विरोधी फार फिरायला लागले मी नाही बोलत काही आणि आपले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीत होते दोन दिवसापूर्वी तिथली कोरोनाची परिस्थिती आणि त्यांचं असं म्हणणं आहे तिथल्या परिस्थितीबद्दल काय बोलले नाही अच्छा नाही म्हणजे मी काय तिथे जाऊन दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीविषयी बोललेले आहे ह्याचं कारण का की त्यांनी त्यांचा जो फंड आहे तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिला म्हणून सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात हे तुमचं म्हणणं जरी मी खरं मानलं किंवा राज्य खरं मानत असेल त्याच्यावरती खूप टीका सुद्धा झाली पण राज्यातल्या परिस्थितीचे भयावह परिस्थितीचे अपडेट्स त्यांनी प्रधानमंत्र्यांना भेटून देणं कितपत योग्य आहे मी म्हणजे ही चर्चा मुख्यमंत्र्यांनी करायला मी अशा कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देत नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे माझ्यावरती माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत हे तर ठीक आहे हे बोलतील आणि कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेल की कुठेही न जाता कुठेही न फिरता ज्या एका संस्थेने ती संस्था कोणती मला मी अजून बघितलेली नाहीये देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली ही सुद्धा पोटदुखी असू शकेल कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत अच्छा पोटदुखी एक लक्षण आहे नाही वेगवेगळी आहेत आता तर म्हणतात खोकला ताप आहे सर्दी खोकला ताप चव जाण जाणे चव जाणे अंगावरती रॅश येणे काही जणांची बोट काळी निळी पडतात त्याच्यामध्ये आता नवीन लक्षण ही पोटदुखी आहे पोटदुखी तर असूच शकते अच्छा मग हे पोटदुखीतून आले म्हणजे नाही आता थोडस मी गांभीर्याने सांगतोय की म्हणजे खरंच सांगतोय हे ही मस्करी नाहीये आपल्यामध्ये एखादा अनपेक्षित काहीतरी बदल झालाय किंवा अनपेक्षित आपल्याला आपल्याबद्दल काही लक्षात आले तर तेही कोरोनाचं लक्षण असू शकतं असा एक अभ्यास आहे अरे वा त्याच्यामुळे असं जर का कोणाला काही लक्षण विचित्र कारण नाक वास जाणं चव जाणं आपण सगळीकडे होर्डिंग लावलेत की शिंकताना खोकताना तोंडावरती रुमाल ठेवा इकडे इकडे थुकू नका प्रत्यक्षात सर्दी खोकल्याची साथ तशी मोठ्या प्रमाणात मिळाली ताप येणं आहे काही जणांची वास जातो हिरवी निळी किंवा काळी निळी पडतात तर असं वेगळं काहीतरी म्हणजे राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचं आयुष्य बेचव झालेलं आहे असू शकतं त्याचा परिणाम असेल असं आपलं असू शकेल मानलं पाहिजे याचबरोबर शाळा कॉलेज उघडण्यासंदर्भात परीक्षा संदर्भात, संदर्भात आणि लोकल सेवा सुरू करण्यासंदर्भातही त्यांनी महत्वपूर्ण विधान केलंय ते काय म्हणाले शाळा आणि कॉलेजसाठी ऑनलाईन शिक्षण प्रणाली कशी अंमलात आणली जाईल यावर विचार सुरू आहे तसंच लोकल सेवा सामान्यांसाठी सध्या तरी सुरू करता येणार नाही असंही ते म्हणाले आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचं या बातमीबद्दलचं मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लोकमत डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकमत डॉट कॉम धन्यवाद